चला चला विलंब करू नका लगेचच फिल्डिंग लावून घ्या मॅचला सुरुवात युद्धाला सुरुवात झालेले आहे लाऊड अपील कॉट बियाड साठी करण्यात आलेली या सर्व खेळाडू एकत्रित आलेले आहेत विकेटची नितांत गरज डिंगडॉंग ओवे टीमच्या समोर बडवल बी प्लस संघ इन ऍक्शन धीरज मात्रे आणि सकलेन पटेल या गाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज मात्रे यांच्या विरोधामध्ये हा पहिलाच डॉट बॉल बॉलिंग करतात पहिल्या ओव्हरमध्ये उमेश जामगरे चला जास्तीचा टाइम नको प्लीज तीन ओव्हर पंधरा मिनटं फक्त समोर ऑफ ला मिड ऑफला ची शक्यता थ्रू झाला नॉन स्ट्राकिंग एंड वरती एक रन या बॉलवरती मलटीआ संघाची धावत संख्या एक वरती तीन ओव्हरचा सामना पहिले षटक तुम्ही एन्जॉय करतायत हरीश ठाकरे आमच्या समवेत मॅन फ्रॉम वर उपस्थित आहेत कॉमेंटरी बॉक्स मध्ये त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत एक चांगली समालोचक दुसऱ्या बॉलवरती ही सिंगल मिळते त्यांचा संघ इन ऍक्शन आपल्याला काही क्षणामध्ये दिसणार आहे काय बॅटिंग जबरदस्त राहिलेली आहे बंटीची प्रॉपर यॉकर होता पंकज कडून झाली चूक आता ब्रश करून बॉल चालू सरळ सीमा पार चांगला बॉल टाकला होता सीमा दावा उमेश ने बॉल पार धावा च्या माध्यमातून चार धन्यवाद चौकाराच्या मदतीने संघाच्या धावत संख्या पाच ओव्हर नंबर एक उमेश जामगेरेचा तीन ओव्हरचा सामना आतापर्यंत पाच सकलेन आता स्ट्रॅकिंग एंड वरती चांगला बॉल होतो उमेश प्रॉपर यॉकर वेगवाने लाऊड अपील आहे समोर सापडला फलंदाज बाद धक्का पहिला एलबी एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये अभित खोत पुरस्कृत डिंगडॉंग ओवे टीम ला पाच या दावा संख्येवरती पहिला कडे बाद चला चला टीम मिटिंग नकोय हो पाटील टीम मिटिंग नकोय प्लीज चौदा पंधरा चला चला फिल्डिंग लावून घ्या बडवल टीम प्लीज धावत संख्या जाऊन पोचलेली ते पाच गोलंद सर उमेश वेगवाने यॉकर करे विकेट वरती सामला चेंडू क्याडू पुढे निघालेत जयेश भुईर एक रन या बॉलवर संघाच्या दावा संख्या सहा शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा आता बाकी राहिलाय यार, उमेश संघाचे पाठीला की आपण शेकुट पेटवले जरूर परंतु कदाचित आपल्या खेळाडूंना नंतर बॅटिंग करत असताना त्याचा त्रास होऊ शकतो सहा दहा आतापर्यंत उमेश तयार होता आणि बाटन फटका रनआउटची शक्यता ओ थ्रो कसा झालाय प्रमोदचा एक रन या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची सात धावा चला प्लीज फिल्डिंग तशीच्या तशी सेट करून ठेवा हा प्रेक्षक वर्गाला विनंती आहे बॉल रिलीज करताना आपण आवाज देऊ नका कारण जर एज लागली आणि जर पंचांना आवाज गेला नाही तर मग मग आपला संघ स्वतः नाराज होणार आहे पहिलं षटक आपण पाहतात संघाची दावत संख्या सात या दावत संख्येवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती संघाचे संघनायक पंकज मस्कर आलेत चला जास्तीचा टायम पण खर्च नका ही विनंती आहे पंकज मस्कर ओव्हर नंबर दोन मध्ये टीम च्या धावत संख्या सात दावा सेकंड ओव्हर मध्ये फलंदाज धीरज माथरे स्विच चिट करण्याचा प्रयत्न पाठीमागे निघाला चेंडू एक रन चे या बॉलवरती वरती धावतंख्या एक च्या मध्ये तिने पुढे जात असताना जाऊन पोचलेली आहे ती आठ या दाव कुठल्याही प्रकारचा पंचांकडून इशारा आलेला नाही आहे कदाचित एज लागली होती जेलची शक्यता होती टू इंडला लागला होता कदाचित बॉल धावा पुस्तकावरती धावा आठ लागल्यात सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली पंकज मस्कर बॉलिंग करतात ओव्हर नंबर दोन मध्ये हळूहळू टॉप थ्री चे टॉप सिक्स च्या संघातील खेळाडूंची उपस्थिती आपण पाहतात हार्दिक स्वागत कनेक्ट झालाय नाही थांबणार बॉल धीरज मात्रेच आक्रमण बॉल सीमा पार षटकार विवेक मात्रे एका बंधू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सकलेन बाद झाले धीरज नॉन स्ट्रायकिंग इंड वरती विवेक मात्रेनं केले आक्रमण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या या सहाच्या मदतीने चौदा वरती या मधले आता अंतिम चार बॉलचा आता खेळ बाकी राहतोय ओव्हर नंबर दोनचा खेळ मार्गस सस्सानं पंकज मस्कर वरती केलेलं आक्रमण चौदा धावा षटकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा पंकज मस्कर तयार खोला होता चेंडू शॉर्ट पॉइंट मध्ये चालला क्षेत्रक्षक पोहोचलेत फक्त एक रन या बॉलवरती संघाचे धाव्या संख्या च्या मदतीने पुढे जाते पंधरा वरती शेवटचे वर तीन बॉल या ओव्हरचे सेकंड ओव्हर मध्ये पंकज मस्कर पहिल्या षटकामध्ये उमेश जामगरे कोलंदाज तयार वेगवाने लॉंगॉनला वायडिश मध्ये क्षेत्ररक्षक समीर माली थोडीशी फंबल सेकंडचा कॉल थ्रू झाला विकेट किपर येणार रनआउटची शक्यता फलंदाज बाद धन्यवाद धन्यवाद सोळा धावा धाव पुस्तकावरती लागले विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये जबरदस्त अंपायरिंग सात सिद्धकी यांची बॅक तर ड्रॅक केली होती व्यवस्थित धीरज मात्रेने मात्र राहिली दाव संख्या सोळा शेवटचे दोन बॉल राऊंड द स्टम्स ला खेळतात डीप मध्ये प्रोटेक्शन एक रन पूर्ण होते एकच रन या बॉल वरती मिळते संघाच्या डावत संख्या जाऊन दा पोचलेली आहे बाटणं रन रनआउटची शक्यता फलंदाज होतात बाद आणखीन एकदा का रन मिळत नाहीये या बॉलवरती टीमची धाव संख्या वरती जाऊन पोहोचलेली आहे धाव पुस्तकावरती दोन मध्ये सतरा किमान या मध्ये पंधरा आल्या तर बत्तीस सतरा आल्या तर चौतीस म्हणजे किमान तेराच्या प्लस धावा डिंगडोंग ओवे संघाला पाहिजेत बॉलिंग मार्कवरती राकेश पाटील येत आहेत ओव्हर नंबर तीन मध्ये राकेश पाटील स्ट्रॅकिंग एंड वरती फलंदाज विवेक नॉन स्ट्रॅकिंग एंड वरती सोनू मागच्या मॅचमध्ये सोनू ने बॅटिंग चांगली केली होती सामना वीर होता मागच्या मॅचमध्ये सोनू कमी गती ना बॉल धावा सहा हा षटकार आलाय सहा च्या मदतीनं सकाळच्या धाव संख्या पुढे जात असताना तेवीस वरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण तुम्ही पाहतात हा चेंडू कशा प्रकारे टाकला होता राकेश पाटील यांना टप्पा पडला टर्न देखील झाला होता अलँग द टर्न खेळत असताना ऑफ ब्रेक सॉरी लेग ब्रेक होता त्याला ऑन साईडला खेचून घेतलं शफल भरपूर झाले होते त्या कारणासह प्रॉपर कनेक्ट झाला चेंडू टीमची दावा संख्या तेवीस आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न जेलची शक्यता खेळाडू डाऊन द बॉल बॉल वरती लक्षच नव्हतं कदाचित सुरजच दोनदा दावा या बॉल वरती हे दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या संख्या पंचवीस दोन बॉल मध्ये आठ आल्यात पव्हत अंतिम चार बॉल मध्ये किती धावा वसुलीतून करतील कनेक्ट झालाय लॉंगॉन ला समीर माली डाऊन द बॉल पकडली जेल फलंदाज बाद दक्का चौथा पंचवीस ला चार संख्या जाऊन पोचलेली ते आतापर्यंत आता बाकी राहतात पव्वत विजयासाठी कितीपर्यंतचा टार्गेट स्ट्रायकिंग हळवा बाटणं फक्त दिशा दिली आहे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पहिली रन कंप्लीट सेकंडचा कॉल जयेश बर बोईरकडून होते मिस्टेक दोन धावा पूर्ण होतात तिसऱ्याचा प्रयत्न चालवला आहे फलंदाज है बाद दा, दोन दावा या बॉलवरती संघाची दावा संख्या सत्तावीस अंतिम चे या सत्रामधले आता बॉल बाकी राहतात दोन कामराम बुबेरे आडवा बाटणा फटका पहिली सिंगल वेगानं एकच रन मिळत्या या बॉलवरती राकेश ड्रिफ्ट ची ॲक्शन मध्ये आपण पाहूयात राकेश पाटीलने बॉल अडवला कदाचित राकेश पाटील शाळेत असताना चांगले कबड्डी पट्टी पट्टू असू शकतात प्रॉपर बोनस त्याने मारलेला आहे जबरदस्त ड्रिफ्ट म्हणजे पैसा वसूल केलेला शूजचा अठ्ठावीस लॉफ गॅप मोठी आहे उमेश पोचतील का पोचलेत ओ गुड फिल्डिंग चेंडू पकडण्या अगोदर चेंडूला थांबवणं पसंत केलं उमेश न धाव मिळते या बॉलवरती दोन संघाच्या धावत संख्या दोनच्या साह्यानं जाऊन पोचलेले तीस वरती विजयासाठी एकतीस धावत संख्येचं टार्गेट आहे या आपण लगेचच इन्व्हाइट करूयात पुढील चला पुढील इनिंगसाठी आपण इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये एकतीस टार्गेट चेस डाऊन करण्यासाठी रिक्वेस्ट करूयात आपण पुन्हा एकदा आपले महेश जुळेसर रथादास सर सा बीजी आ, आज त्यांचा बिडि बिझी शेड्यूल होता राज्यस्तरीय कबड्डी का क्रिकेट स्पर्धा ते कवर करून आज या ठिकाणी उपस्थित झाले खरं अर्थानं दामदच्या क्रीडांगणावरती केव्हाही स्पर्धा असू द्यात आवर्जून त्यांना विनंती केली जाते आणि आजचा महत्वाचा वेळ त्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलेला आहे त्यांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत पुढच्या इनिंगसाठी ते तुमच्या समवेत जॉईन होतील आणि कदाचित क्वार्टर फायनलच्या मॅचच्या पहिल्या इनिंगसाठी देखील ते तुमच्या समवेत कदाचित तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल भरपूर दूरवरचा पडला तर आपण त्यांना नक्कीच आपण ते या स्पर्धेमधून रजा घेतील या पुन्हा एकदा त्यांना इन्व्हाइट करू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये धन्यवाद धन्यवाद पियुष बाबरे ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतो या जिथे गोलंदाजी करायची ओवे संघाला आणि बॅटिंगसाठी एकतीस धावांचं टार्गेट या मॅचमध्ये दहा पूर्णांक तीन तीनच्या सरासरीने या धावा आता चेस करायच्या थंडगार क्लायमेट आहे अगदी आपण पाहिलं तर इथे माथेरांची थंडी आहे डेराल म्हटलं तर तुम्हाला माथेरासारखं फिलिंग वाढेल आणि आता तसंच या ठिकाणी जे क्लायमेट आहे गुलाबी थंडी या ठिकाणी भरपूर पडलेली आहे गरज असेल आपण पाहतोय एकतीस धाबांची बडबल संघाला आपण पाहतोय एकतीस दाबांची गरज आहे दहा पूर्णांक तीन तीनच्या आहे या दावा मात्र बनवावं लागतील चला ओबेस संघाला विनंती आपण जास्त वेळ घेऊ नका तीन षटकासाठी केवळ पंधरा मिनटांचा वेळ असेल तुमच्याकडे आणि अन्यथा तुम्हाला ठिकाणी पॅनलटीच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धामा पॅनलाइज केलं जाईल हे लक्षात असू द्या एक ची गरज पाच लावते सुरुवात षटक क्रमांक पहिलं नाझीम आणि स्ट्रायकिंगला फलंदाज समीर नॉन स्ट्राईकिंगला त्याच्या साथीनं राकेश पाटील गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल अगदी शॉर्ट थर्ड बनला पण पाहतो हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे स्पर्श करून मागे चालला तोपर्यंत अत्यंत चांगला सामना पाहायला मिळेल जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये उमर इलेव्हन गोरेगाव या संघासमोर फाईट करेल तीसुद्धा चांग चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल गोरेगावने सामना मागच्या बाशमध्ये दिमागदार पद्धतीने जिंकला चेंज द श्री इलेव्हन बंजारपाटा संघाच्या विरोधात चांगली स्ट्रॅटर्जी म्हणावी लागेल कदाचित आपण पाहिलं तर आता या सीझनमध्ये दोन्ही संघांच्या तुलनेतून आपण पाहिलं तर एक एक विजय दोन्ही संघाने मिळवलेला आहे असंच म्हणायला हरकत नाही या इथे लाईन चांगली आहे पाठमपाठच्या माध्यमात अत्यंत भेदक मारा वैगवान चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळत असताना नाझीम पहिला बॉलवरती सिंगल आली त्यानंतर डॉट बॉल ओबीसी संघ आपण पाहतो भरपूर दूरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेला आहे चांगली गोलंदाजी ते देखील करतात परंतु इथला स्थानिक संघ आपण पाहतो भडबल संघ ज्यांना बनवायचे आहेत एकतीस बाट शिकडा मागे चालला बॉल इथे मात्र चेंडूला स्टॉप केला आहे काय जबरदस्त फोल्डिंग नजारा पाहायला मिळाला या अगोदर देखील आपण पाहिलं तर शॉर्ट मॅनला चेंडू अडवण्यात आला त्यानंतर बरोबर प्रॉपर शॉर्ट मॅन शॉर्ट फाईन लेगमध्ये हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाठीमागे करतात नेस्टनच्या मस्थिरक्षकाची आपण पाहतोय तिथे मात्र बळाली सिंगल धाव सध्याच्या गडीला सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट करता मनीष नाझीम आहेत बॉलिंग ट्रॅकमध्ये राकेश पाटील आणि आ, समीर या दोन खेळाडूंना तुम्ही पाहत आहेत सिंगल डॉट सिंगल षटक क्रमांक पहिलं चालू आहे फर्स्ट ओवर इन अ प्रोग्रेस यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज कदाचित चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होते स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये परंतु थोडेसे ते दूर राहिले चेंडू व्यवस्थित त्यांना गॅदर करता आला नाही आहे आणि म्हणजे ते एक सिंगल डाव एकतीस धावाची गरज आहे प्रतिषटकामध्ये दहा पूर्णांक तीन तीनच्या सरासराने असकिंग रंड्रेड होतो या मॅचमध्ये परंतु आता पूर्णपणे पाकफुटवरती आहे एखादा मोठा फटका या शेवटच्या दोन चेंडूवरती आला ना तर कुठेतरी सरासरी मेंटेन करण्याचा प्रयत्न टीम फटबल संघ करेल चांगली गोलंदाजी नाझीमचं कौतुक करावं लागेल ओबे संघ आपण पाहतोय अत्यंत सुंदर गोलंदाजी करता बॅटिंगमध्ये त्याने तीस धाबा बनवलाय तिथे त्याने दहाची सरासरी मेंटेन केली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आता आपण उत्तर अर्धामध्ये आहोत आणि ते तीस धाबा चीज करायच्या शेवटचा अंतिम बॉल धावा धाव फलकामध्ये चार सायकेडला समीर चांगला फटका रूम क्रिएट केलाय शॉर्ट ऑफ प्लेनच्या बॉलवरती आक्रमण करत असताना बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला राष्ट्रवादी चौका आण क्यू आठ धाबा आता धाव फलकामध्ये चार धाबा सुरुवातीला पाच चेंडूमध्ये होता शेवटच्या चेंडूवरती संधी मिळाली त्याचा फायदा उचलत असताना समीरच्या पाठमधून चार धाबा आल्या आणि आता मात्र येणारे बारा चेंडू शिल्लक आहेत ज्यासाठी ते धावांची धाबांची गरज आहे सामना अजूनही संपलेला नाही आहे हा सामना बॅलन्स आहे शेवटपर्यंत तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना अति तटीचाच पाहायला मिळेल कारण फुटबॉल संघाला देखील या अगदी आपण पाहतो हक्क्याच्या अंतरावरती असणाऱ्या स्पर्धेच्या क्रीडांगणामध्ये हार मंजूर नाही आहे बारा बॉल टीबीची गरज प्रयत्न चांगले केले जातील कारण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे एक एक विकेट त्यांनी गमावला नाही आहे ही जमेची बाजू आहे टीम भडवळ बी प्लस या संघाची बारा बॉल तेवीची गरज आता स्ट्राईक इंडला समीर राकेश पाटील आहेत नॉन स्ट्राईकिंगला समीर आहेत बारा बॉल गरज गोलंदाज धीरज माथरे मागच्या बॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली आहे ओर द विकेटने बॅटसिकाडा पाठीमागे चालला शॉर्ट थर्डमेला चेंडू पुन्हा एकदा पॉझ केला आहे अगदी अक्षरशः बीतर्माणेन इथे सुंदर क्षेत्रक्षण करण्यात येतं पाठीमागे दोन खेळाडूंचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे काही संघांमध्ये आपण पाहतो ना जेव्हा जेव्हा जर एक्स्ट्रा खेळाडू हो असतात अतिरिक्त खेळाडू कधीकधी कमी असतात तिथे मात्र जेव्हा घेण्यात येतं एखादा नवीन खेळाडू त्याला हो शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनलला ठेवण्यात येतं परंतु इथे काय स्टार्टर जे आहे चांगलं क्षेत्रक्षण करणारे खेळाडू मागे ठेवण्यात आलेले आहेत असंच म्हणावं लागेल यामुळे समोर खेळलेत बॉलचाला ड्राईव्ह करत असताना बी बदल लॉंग ऑफला स्क्रीन समोर एक धाव मिळते आहे मोठ्या फटक्यांपासून अत्यंत वंचित ठेवण्याचा प्रयत्न नितेश तरी आपण या मॅचमध्ये पाहतोय ओबे संघाचं कौतुक व्हायला हरकत नाही आहे बॅटिंगमध्ये चांगली धमाल त्यांनी केली आहे गोलंदाजीमध्ये कमाल करतात आता कमालीची गोलंदाजी होती षटक क्रमांक दोनमध्ये आपण पाहतो धीरज मात्रेला बोलवण्यात आहे यावेळेस फुल टॉस त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय ताकदीचा प्रचंड वापर टायमिंग प्रॉपर आणि आता चेंडू करतो हा बाई सफर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार थँक यू ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला धावा धाव दहा येतात सहा अत्यंत चांगली बॅटिंग आता करते आहे बडब सांगा साबीरला माहिती आहे त्याच्या विरोधात आपण पाहतोय राकेशला माहिती आहे धीरजच्या विरोधात आणखीन एक फटका आपल्याला पाहायला मिळाला लाजवाब स्ट्रोक अक्षरशः डोळ्यांचा पारणा पेडणारा बॉल सीमा पार षटकार ना मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसले उडान चाहिए या माझे जबरदस्ता फटका एक ऑनखिरेकड शॉट सलग लागो हा तीसरा धमाका धीरज मात्रेचा बिरोदार राकेश पाटील सेट ऑन फायर नाऊ बिग 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 लॉग वेशट कॅर थँक्यू थांबल ते नाव राकेश पाटील कसलं मागच्या बाच मध्ये देखील ना जबरदस्त सनिंग त्याने साकारली आहे आता तीन धाबांची गरज टॉपिसवरती वरती पोहोचलाय तो बडबल बी प्लस संघ आर्य इलेव्हन आशीर्वाद कालेकर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय सात चेंडू तीन धाबांची गरज आहे शेवटचा अंतिम बॉल फार निर्णायक राहील जर हा चेंडू डॉट आला तर शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल परंतु इथे समीर पाटील स्ट्राईक केला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता राकेश पाटील होते समीर आणि राकेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते अत्यंत चांगला खेळ चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतात एकतीस धाबांचा पाठलाग त्याने केला आहे खऱ्या अर्थाने असंच म्हणावं लागेल आता येणारे सहा चेंडू आणि दोन धावांची गरज आहे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आठ धाबा होत्या असं वाटलं होतं की सरासरीसुद्धा मेंटेन करू शकले नव्हते परंतु या षटकामध्ये तब्बल धीरज मात्रेने खर्च केला एकवीस धाबा म्हणजे ते ओबे संघाला अत्यंत महागड षटक ठरलेला आहे नेक्स्ट मॅच आपण पाहतोय उमर इलेव्हन गोरेगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याला विनंती आपण टॉससाठी लगेच या कारण चालू सामन्यातील विजेता संघ यामध्ये आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत साडे होतात बरोबर सकाळचे आणि आता सर्वांना म्हणावं लागेल की गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू दोन धावांची गरज आहे पाच चेंडू मध्ये दोनची गरज फोर थर्टी पाच चेंडू दोन धामांची गरज आहे फलंदाज होतात बाद आ, सबीर बाद झालेले आहेत आता मैदानाच्या मध्ये उमेश येतात चला सामना लगेच मिडअप करा नेक्स्ट पाच सत्ता तुम्हाला अच्छा जो हाफ मध्ये आपण पहिला जे आठ संघ होते त्यामधील शेवटचा सा सामना पाहायला मिळेल ज्यामध्ये लढत होईल अत्यंत चांगली लढत तिसऱ्या फेरीमध्ये विजेता संघ वर्सेस उमर इलेव्हन गोरी गाव पाच बॉल दोनची गरज आणि या धाबा वाचवाच्यात विवेक पात्रीला तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे पहिल्या चेंडूवरती फल बाद परंतु इथे मात्र हार मंजूर नाहीये भडवल बी प्लस संघाला आणि हा विजयी षटकार येतोय बॉल लाइनच्या पलीकडे विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक तपलक टीम ओवे आपण देखील भरपूर दूरवरून आलात आपलं देखील आयोजन समितीच्या वतीनं आपलं भरपूर सारं कौतुक आपण करू आणि नक्कीच आपण पाहतो इथून जाताना फक्त आपण सुरक्षित जा ड्रायव्हिंग सुरक्षित करा सेफ ड्रायविंग आणि आपल्या घरी आपण व्यवस्थित पोचा हेच मात्र आयोजकांच्या वतीनं तुम्हाला एक चांगला संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे कारण अत्यंत चांगला खेळ तुमचा देखील राहिला पहिला सामना तुम्ही जिंकला सेकंड राऊंडमध्ये मा मात्र हा सामना तुम्हाला पराभूत व्हावा लागेल